विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या उपविभागीय कार्यालयाची संतप्त जमावाने उल्हासनगर येथे तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या विभागातील विद्युत पुरवठा खंडित होऊन तो पूर्ववत न झाल्याने उपविभागीय कार्यालयात जमाव जमला. विद्युत पुरवठा कधी पूर्ववत होणार याची विचारणा नागरिकांनी केल्यावर येथील कर्मचाऱ्यांनी योग्य माहिती दिली नाही, त्यामुळे संतप्त जमावाने या कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचे अधिकारी उल्हास ठाकरे यांनी या घटनेची अधिक माहिती दिली आहे, जाणून घेऊयात त्यांच्याकडून. 17 सेक्शन स्विचिंग स्टेशनला जो विद्युत पुरवठा टाटा नेटोली सबस्टेशन मधून होतो, त्या नेटोली सबस्टेशनचा लोकेशन नंबर 1 टावरवरचा जम्पर गेल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. तो खंडित झाल्यावरती त्याचं काम ताबडतोब हातात घेण्यात आलं. या दरम्यान रात्री 12-12 वाजता काही लोकांचा जमाव सबस्टेशनमध्ये जमा व्हायला लागला. त्यांनी मग विचारणा केली, बाबा आत्ताच्या आता लाईट आणा, पण आम्ही काम चालूच असल्यामुळे आमच्याकडून हे थोडीसं विलंब झाला. लोकांचा संताप वाढत गेला व त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. तोडफोड सुरुवात केल्यावरती आम्ही पोलिसांना हे केलं, पोलिसाचं पाचारण झाल्यावरती तर जमाव सगळ्या 15 ते 20 लोक वगैरे आले होते, त्यांना मग बाहेर काढण्यात आलं. पण त्या दरम्यान त्यांनी जो टेबल वगैरे आहे, टेबल खुर्च्या, त्याची तोडफोड केली. एक पर्सनल कॉम्प्युटर PC वगैरे, त्याचा डेस्कटॉप वगैरे सगळं तोडफोड केलेली आहे. तरी पण आता ह्या लोकांना आम्ही थोडंसं आम्हाला सहकार्य द्यावं असंच आम्ही करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.